एलाईसाची भाऊबीज स्वीकार करणे श्री चक्रधर स्वामी भाऊबीज करणे श्री चक्रधर स्वामी दादोस नागदेवाचार्य महादाईसा हंसराज वृद्धपूर निघाले असता स्वामींनी बाईसांना ग्रामात्राची तयारी करायला सांगितली तेव्हा इतर भक्तजन स्वामींना राहायला सांगत होते पण स्वामीची निघण्याची प्रवृत्ती पाहून महादाईसला एलोला म्हणाली तू स्वामींना राहायला सांग मी सांगते तसं म्हण जी जी मी गोसावी यांच्या ठाई भाऊबीज करीन जी मग एलाई स्वामीपाशी येऊन बिलगली उपरण्याचा पदर बोटाने पीळ घालून घट्ट धरला आणि म्हणाली जी जी आजी गोसावी जी मी गोसावी यांच्या ठाई भाऊबीज करीन जी यावर स्वामी म्हणाले बाई तुमच्यापाशी काय आहे भाऊबीज करण्यासाठी यावर एलआयसा म्हणाली माझ्यापाशी चार दाम आहेत त्याचे मी स्वामीसाठी लाडू करीन हे ऐकून स्वामी म्हणाले थांबतो बाई तुमचा आग्रह कसा मोडणार सोडा पदर आता यावर एलआयसाने एलआयसाने स्वामीचा पदर सोडला आणि समोर उभी हो राहिली स्वामींनी तिला विधी सांगितला स्वामी म्हणाले बाई आपण आम्हाला भाऊबीजेनिमित्त लाडू देणार ते कोण करणार एलाईसा म्हणाली बाईसे करणार यावर स्वामी म्हणाले नाही बाई ते तुम्हाला एकटीलाच करावे लागतील आपणच गहू दळावे आपणच सुजी काढावी आपणच शेव गाळावे आणि आपणच पाक करून लाडू वळावे तुम्हाला येत नसेल दुसऱ्याला विचारू शकता पण करून घेता येणार नाही कबूल एलायसा म्हणाली जी जी एकली करीन जी आणि एलायसा आपल्या घरी गेली घरातील वडीलधाऱ्यांना विचारून विचारून स्वतः लाडू करून लहान छोट्याशा टोपली ठेवली पदराखाली झाकून घेऊन आली व स्वामीच्या पुढ्यात टोपली ठेवली शिर चरणावर मस्तक ठेवून दंडवत घातले आणि बाईसा जवळ जाऊन बसली बाईसाने तिचे हात पाहिले लालबंद झाले होते त्याची आग आग होत होती ती पाहून बाईसा बाबांना म्हणाल्या बाबा बाबा बटिकेचे हात कुकासारखे लाल झाले जी यावर स्वामी म्हणाले बाई या आवृती आणि अलायसा स्वामीजवळ जाते स्वामीने श्रीमुखाची पीक घातली व चोळायला सांगितले एलेने आपले हात चोळले चोळल्या सरसी हाताचा दहा कमी झाला थंडगार झाले स्वामीने थोडे लाडू शिकारले शिल्लक राहिलेले बाई दिले आणि म्हणाले बाई येतचे या विनियोगण्या लईसाच्या आग्रहाने स्वामींनी तिची जी स्वीकारली ती लीळा पाठवून भाऊबीजच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा दंडव प्रणाम